नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. नवीन व्हिडिओमध्ये आज आपण मराठी व्याकरण याच्यातील विरामचिन्हे या घटकाविषयी माहिती मिळवणार आहोत. विरामचिन्हे विविध प्रकारची असतात आणि ती विरामचिन्हे कोणकोणत्या प्रकारची असतात, कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणकोणत्या विरामचिन्हांचा वापर केला जातो याविषयी माहिती मिळवणार आहोत. तुम्ही म्हणत असाल की हा घटक एवढा महत्त्वाचा आहे का? तर हो, हा घटक खूपच महत्त्वाचा आहे, कारण या घटकावर आधारित शिष्यवृत्ती, नवोदय व इतर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो आणि म्हणून आज आपण या घटकाविषयी माहिती करून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. संकलन व निर्मिती दिनेश देवरे. पुढील उतारा वाचा. राजा म्हणाला, बसा मंडळी बसा, काय प्रधानजी, कशी आहे राज्याची हालवाल? प्रधानजीने उत्तर दिले, आपल्या कृपेने उत्तम आहे गोरगरीब, भरपूर कष्ट करीत आहे श्रीमंत लोक, मजा करीत आहे छान उत्कृष्ट बरे, चोरी मारी वगैरे. राजाने पुन्हा विचारले, छे कोणी को चोरी मारी करीतच नाही, फक्त चोर तेवढे चोऱ्या करीत आहेत. आता हा उतारा वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की यामध्ये राजा व प्रधानजी यांचा संवाद दिला आहे, पण हा उतारा वाचताना राजाचे भाषण कोणते आणि प्रधानजीचे कोणते, ते कुठून सुरू होते, कोठे पूर्ण होते हे काहीच समजत नाही. मनुष्य बोलत असला म्हणजे त्याच्या आवाजाच्या चढ उतारावरून त्याला काय म्हणायचे आहे ते समजते, पण तेच लिहून दाखवले की कोणता उद्गार कोणाचा, त्याचे वाक्य कोठे पूर्ण होते, दुसऱ्याचे कोठे सुरू होते हे काहीच समजत नाही. बोलणाऱ्याच्या मनातला आशय केवळ लिहून दाखवल्याने कळत नाही, हा आशय पूर्णपणे कळावा, कोठे व किती थांबावे हे समजण्यासाठी काही खुणा व चिन्हे ठरविण्यात आलेली आहेत. ती चिन्हे वापरली म्हणजे तोच उतारा कसा स्पष्ट होतो ते पाहूया. पुढील उतारा वाचा. राजा म्हणाला, बसा मंडळी बसा, काय प्रधानजी, कशी आहे राज्याची हालवाल? प्रधानजीने उत्तर दिले, आपल्या कृपेने उत्तम आहे, गोरगरीब भरपूर कष्ट करीत आहेत, श्रीमंत लोक मजा करीत आहेत, छान उत्कृष्ट बरं चोरीमारी वगैरे. राजाने पुन्हा विचारले, छे कोणी चोरी करीत नाहीत, फक्त चोर तेवढे चोऱ्या करीत आहेत. वरील उतार्यात दिलेल्या काही चिन्हांमुळे आपण वाचताना कोठे किंवा किती थांबावे हे समजते व बोलणाऱ्या व्यक्तीच्या मनातले भावही समजतात, त्यामुळे दिलेला उतारा समजण्यास मदत होते. एखादा उतारा वाचताना वाक्यामध्ये कोठे व किती वेळ थांबावे हे समजण्यासाठी जी चिन्हे वापरली जातात त्यांना विरामचिन्हे असे म्हणतात. प्रमुख विरामचिन्हे पुढीलप्रमाणे आहेत. 1. पूर्णविराम. 2. अर्धविराम. 3. स्वल्पविराम. 4. संयोगचिन्ह. 5. प्रश्नचिन्ह. 6. उद्गारचिन्ह. 7. अवतरण चिन्ह. ही चिन्हे कशी वापरायची ते क्रमाने पाहूया. 1. पूर्णविराम. वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी वाक्याच्या शेवटी असे एक टिंब देतात, यालाच पूर्णविराम म्हणतात. जसे अ, उद्या शाळेला सुट्टी आहे. ब, आम्ही उद्या किल्ला पाहण्यात जाऊ. शब्दाचा संक्षेप दाखवण्यासाठी आद्याक्षरांपुढे पूर्णविराम देतात. उदाहरणार्थ, वी वी विनंती विशेष, ती स्व तीर्थस्वरूप. दुसरं चिन्ह आहे अर्धविराम. दोन छोटी वाक्य जेव्हा आणि पण किंवा परंतु अशा शब्दांनी जोडली जातात तेव्हा या दोन वाक्यातील संबंध या चिन्हाने दाखविले जातात.
जसे मदन बाजारात गेला आहे, पण तो लवकर परत येईल. तिसरं चिन्ह आहे स्वल्पविराम. एकाच जातीचे अनेक शब्द किंवा अनेक छोटी वाक्य शेजारी असल्यास त्यांच्यातील शेवटच्या शब्दाखेरीज प्रत्येकापुढे असे चिन्ह देतात, त्याला स्वल्पविराम असे म्हणतात. जसे आंबे, फणस, काजू, नारळ वगैरे. फळे कोकणात होतात का? तसेच हाक मारताना शब्दाच्या शेवटी स्वल्पविराम देतात. जसे मोहन, काल तू शाळेत का आला नाहीस? संयोग चिन्ह. जोड शब्द लिहिताना या चिन्हाचा वापर करतात. जसे साखर कारखाना, गायन स्पर्धा, विद्यार्थी भांडार. ओळ संपण्याच्या वेळी एखादा शब्द अपूर्ण राहिला तर तो योग्य ठिकाणी तोडून लिहिता येतो. अशा वेळी अपुरा शब्द पुढील ओळीमध्ये पूर्ण केला जातो हे दाखवण्यासाठी संयोग चिन्ह वापरतात. पाच प्रश्नचिन्ह. प्रश्न विचारला असता वाक्याच्या शेवटी असे चिन्ह असते, त्याला प्रश्नचिन्ह म्हणतात. जसे उदाहरण बघूया. एक, बाळ तुला पेटी वाजवता येते का? दोन, आई आज बागेत केव्हा जायचे? सहा उद्गार चिन्ह. आनंद, भीती, दुःख, आश्चर्य इत्यादी भावना ज्या शब्दांनी किंवा वाक्यांनी दर्शविल्या जातात त्यांच्या शेवटी असे चिन्ह देतात, त्याला उद्गार चिन्ह असे म्हणतात. जसे अ, आहा सूर्यास्ताचा देखावा किती मनोहर आहे. आ, अरे रे बिचाऱ्याला 2 दिवस अन्न मिळाले नाही. ई, अगं आई ग. सात अवतरण चिन्ह. एखाद्याच्या तोंडचे शब्द दाखवितांना दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. जसे माथेरानच्या सहलीला कोण कोण येणार असे गुरुजींनी विचारले. एखादी म्हण किंवा लेखकाचे वचन जसेच्या तसे ठेवायचे असेल तर हे चिन्ह एकेरी वापरतात. जसे पालथ्या गड्यावर पाणी. ही म्हण तुम्हाला ठाऊक आहे का? हे लक्षात ठेवा. एक, वाक्यात किती प्रकारची विरामचिन्हे आली आहेत? असा प्रश्न विचारला असताना वाक्यात परत परत आलेली विरामचिन्हे एकदाच धरावी. दोन, वाक्यात विरामचिन्हे किती आली आहेत? असा प्रश्न विचारला असताना वाक्यात आलेली म्हणजे परत परत आलेली सर्व विरामचिन्हे धरावीत. धन्यवाद मित्रांनो. आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.